नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। अंतिम वाहन चाचणी घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच। पर्यायी जागा देण्यासाठी आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांची धुळ्यात निदर्शने। खंडणीखोर वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा, महाराष्ट्र ठेलारी महासंघाची मागणी। इयत्ता 10वीच्या परीक्षेत साखरीच्या न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्यालयाचे यश। पेट्रोल डिझेल दरवाढ विरोध, धुळ्यात सायकल रॅली। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्यातर्फे गरजूंना धान्य वाटप। आणि समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनातर्फे पंतप्रधानांना निवेदन। माता हिंगलाज टीव्ही न्यूज चॅनलच्या आमच्या तमाम रसिक प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। एसटी महामंडळातील 2019 मध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत प्रशिक्षण केलेल्या 194 उमेदवारांची अंतिम चाचणी घ्यावी या मागणीसाठी विभाग नियंत्रकासह जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली। सन 2019 मध्ये सरळ सेवा भरतीतील 194 प्रशिक्षित उमेदवारांचे 2 वर्षांपासून प्रशिक्षण सुरू होते। सध्या प्रशिक्षण संपले असून कोरोना महामारीमुळे अंतिम वाहन चाचणी होऊ शकली नाही, त्यामुळे सद्यस्थितीत सर्व उमेदवार बेरोजगार आहेत। याचा परिणाम कुटुंबावर देखील होत आहे, त्यामुळे आपण तात्काळ दखल घेऊन 2019 मधील सरळ सेवा भरतीतील प्रशिक्षण पूर्ण 194 उमेदवारांची अंतिम वाहन चाचणी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच येत्या 8 दिवसात अंतिम चाचणी न झाल्यास प्रशिक्षणार्थी आत्मदहन करू असाही इशारा यावेळी देण्यात आलाय। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे नाव प्रवीण अशोक गुजर। आम्ही या ठिकाणी सर्व मित्र साधारण 254 विद्यार्थी या ठिकाणी आलो आहोत। आमची एमओटीएस बाकी आहे। आमची भरती 2019 मध्ये भरती झाली होती। भरती सर्व मुले पास आउट झालो, त्याच्यानंतर आम्हाला साधारण 4 महिने अगोदर ट्रेनिंग झालेली आहे। आमची ट्रेनिंग संपल्यानंतर आम्हाला लवकरात लवकर एमओटीएस असते, एमओटीएस अद्यापर्यंत झालेली नाही आणि त्यासाठी आम्हाला ट्रेनिंग झालेली नाही, पण ती ट्रेनिंग लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी एक इशारा केला आहे की कलेक्टर लेवलसाठी, कलेक्टर लेवल म्हणजे साहेबांना या ठिकाणी गायकवाड साहेबांना आम्ही पत्र दिले की साहेब आमचे लवकरात लवकर ट्रेनिंग सुरू व्हावी, पण साहेब बोलले की आम्ही 2-3 दिवसात प्रयत्न करतोय, पण मग जर ही झाली नाही तर ह्या ठिकाणी आम्ही आत्मदानाचा प्रयत्न करू। या ठिकाणी एवढे 254 विद्यार्थी जमले आहेत, पण प्रत्येकाला रोजगार मिळणं शक्य झालं नाही, कारण की ज्या आधी आम्ही भरतीच्या अगोदर ज्या वेगवेगळ्या ठिकाणी सेक्शनमध्ये कामाला होतो त्या ठिकाणी आम्ही राजीनामा दिला, ते राजीनामा दिल्यानंतर आम्हाला परत काही त्या ठिकाणी घेतले जात नाही। साधारण मी माझ्यावरच उदाहरण सांगतोय की मी एक एम ए बी एड असून मी मराठा विद्यापीठ प्रसारकमध्ये कामाला होतो, त्या ठिकाणी मी राजीनामा दिला, ते आता परत गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की एकदा सुटलेले काम पैसे परत घेतात का। मग यावरने की आम्हाला असं वाटतं की एक आपण साधारण आत्मदान सुद्धा करत नाही किंवा मग आपण एक भरण्याचा प्रयत्न करावा, म्हणून या ठिकाणी आम्ही सांगतोय की आम्हाला एमओटीएस लवकरात लवकर घेऊन आम्हाला नियुक्तीपत्र देण्यात यावी, म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन धुळे या ठिकाणी साहेबांना आम्ही निवेदन कळकळीचे निवेदन देतो आहे की आम्हाला लवकरात लवकर कामावर रुजू करण्यात यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे शहरातील सद्गुरू कॉलनीतील बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या घरात धाडसी चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस झाले। 2.5 तोळे सोन्यासह 50,000 रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचं सांगण्यात आलंय। या संदर्भात घरमालकाने देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून देवपूर पोलिसांतर्फे तपास सुरू आहे। शहरातील देवपुरातील सद्गुरू कॉलनीतील पवार हॉस्पिटल शेजारी असलेल्या प्लॉट नंबर 3A येथे वास्तव्यास असलेले बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी सुभाषभाई मंगुलाल गुजराथी हे आपल्या खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, त्यामुळे बंद घराची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाटात ठेवलेले 2 तोळ्याच्या बांगड्या, 6 ग्रॅमची ब्रेसलेट, 4 ग्रॅमची अंगठी,
18 ग्रॅमचे मंगळसूत्र व 50,000 रोकड असा लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. यासंदर्भात आज सकाळी देवपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, ठसे तज्ज्ञ, पथकाचे कनिष्ठ तज्ज्ञ वाय पी राजपूत, पोलीस उपनिरीक्षक एच व्ही हरणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय मोरे, पोलीस कॉन्स्टेबल एम एस ब्राह्मणे तसेच श्वान पथकाचे पोलीस पथक दाखल झाले होते व चोरीची पाहणी करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. धुळे येथील जुन्या महापालिकेमागील बोळीत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड बहुउद्देशीय शैक्षणिक सांस्कृतिक अध्ययन केंद्राची इमारत पाडण्यात आली. या केंद्रासाठी महापालिकेने पर्यायी जागा द्यावी अशी मागणी आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास मंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की तत्कालीन नगरपालिका व जिल्हाधिकाऱ्यांच्या ठरावानुसार 99 वर्षासाठी जुन्या महापालिकेच्या बोळीत कर्मवीर दादासाहेब व सांस्कृतिक अध्ययन केंद्रासाठी 420 चौरस फूट जागा देण्यात आली होती. नगरपालिका प्रशासन व संस्थेच्या अंतर्गत 1981 मध्ये तसा करारनामा देखील झाला होता. तसा आदेश असतानाही राजकीय द्वेषापोटी संस्थेची इमारत पाडण्यात आली. तसेच महापालिका प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून संस्थेस पर्यायी जागा देण्याचा विचार करावा असा आदेश असताना तो डावलून इमारत पाडण्यात आली. त्यामुळे नगरविकास मंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संस्थेस पर्यायी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली. मध्यवर्ती ठिकाणी दादासाहेब गायकवाड अध्ययन केंद्र हे गेल्या 40-50 वर्षापासून होतं, परंतु महानगरपालिकेने काही कारणास्तव ते अध्ययन केंद्र तोडलं आणि तिथे हम रस्ता काढला. परंतु रस्ता काढूनही आम्हाला जी जागा मिळायला पाहिजे होती ना, आमचं अध्ययन केंद्र तोडल्या गेलं त्याची जागा मिळायला पाहिजे होती, ती जागा आजपर्यंत दिलेली नाही. तसे महाराष्ट्र शासनाचं पत्रसुद्धा आहे की यांना पर्याय जागा दिल्याशिवाय आणि त्या जागेवर बांधकाम करून दिल्याशिवाय एक अध्ययन केंद्र पाडू नये असं पत्रही महानगरपालिकेला आम्ही जोडलेलं आहे आणि महानगरपालिकेला सुद्धा ते पत्र आलेलं आहे. परंतु नगरपालिका वेळोवेळी आम्हाला देतो असं म्हणते आणि देत नाही, आणि म्हणून आज रोजी आम्ही महाशय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की बुवा पर्याय जागा मिळावी आणि अध्ययन केंद्र आम्हाला बांधून मिळावं. जरी या निवेदनाद्वारे महानगरपालिकेने आमची दखल घेतली नाही तर पुढे तीव्र आंदोलन करू आणि आमरण उपोषण किंवा आत्मदहनाची जरी प्रयत्न झाली तरी आम्ही केलो करू, आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, जागा घेतल्याशिवाय आणि अध्ययन केंद्र घेतल्याशिवाय राहणार नाही, याची दखल घ्यावी हे एवढंच या ठिकाणी सर्वजनिक आम्ही जिभाऊ आप्पासाहेब आणि आमचे हरिश्चंद्र लोंढे सोनवणे साहेब आणि सरदार साहेब आणि साळवे साहेब आम्ही सर्वजण मिळून सामाजिक या दृष्टिकोनातून या जागेचा आम्ही मागणी करतोय आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मेंढ्या चारण्यासाठी वनविभागातील भ्रष्ट कर्मचारी मेंढपाळाकडे 2.5 लाखांच्या खंडणीची मागणी करतात. त्यांच्यावर खोट्या फिर्यादी दाखल केल्या जातात, त्यामुळे अशा वन कर्मचाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघाने उपवन रक्षकांना निवेदन देऊन केली आहे. दिनांक 6 जुलै रोजी लामकानी बेटमधील वनविभागाच्या चौघांनी मेंढपाळ लहू ठेलारीला लाच दिली नाही म्हणून बेदम मारहाण केली. तसेच लहू ठेलारी व त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध सोनगीर पोलिसात खोटी फिर्याद दाखल केली. या प्रकरणातील भ्रष्टांचे त्वरित निलंबन करावे अशी मागणी मेंढपाळ ठेलारी समाजाने दिनांक 12 जुलै रोजी निवेदन देऊन केले होते. मात्र या निवेदनाची आज पावेतो दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे याची दखल घ्यावी अशी मागणी महासंघाने उपवन रक्षकाला निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष शिवदास वाघमोडे, सोनू टिळे, ज्ञानेश्वर सुळे, मनोहर पाटील, जयराम टिळे, पिंटू चोरमले, काळू सरगर, भीमा कोळपे, बळीराम माने आदी उपस्थित होते. मी शिवदास वाघमोडे, मेंढपाळ ठेलारी समाज अध्यक्ष. मागील 13/7/21 रोजी आम्ही DFO कार्यालयाला निवेदन सादर केलं होतं मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने.
त्या निवेदनामध्ये म्हटलं होतं की मेंढपाळ ठेलारी समाज बुलडच्या मेंढपाळ ठेलारी समाजाला ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे थोड्याशा लाचेसाठी त्यांना त्वरित निलंबित करावा, पण डीएफओ कार्यालयाने आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्याच अधिकाऱ्याने 2 दिवसापूर्वी लांबकानी सर्कलमध्ये नकुंबे गाव येतं त्या नकुंबे गावामध्ये 18,000 हेक्टर मेंढी चरण्यासाठी जमीन उपलब्ध आहे. त्या जमिनीवर वनपाल नितीन सांगळे यांनी गावगुंड लावून सनी मेंढपाळ ठेलारी समाजाकडे 2,50,000 रुपयांची मागणी केली. याचाच अर्थ डीएफओ कार्यालय त्यांच्यावर कारवाई करत नाही म्हणून हे अधिकारी मग्रूर झालेले आहेत आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला वेळोवेळी अडवणूक करून सनी त्यांच्यावर पैशाची खंडी मागतात आणि पैसे न दिल्यास मारहाण करून सनी खोटे गुन्हे दाखल करतात. अशा अधिकाऱ्यांवर जर आजच्या निवेदनाचा आशय असा आहे की आजच्या निवेदनामध्ये जर यांनी त्या अधिकाऱ्यावर तेव्हा त्यांच्या साथीदारावर व नकुंबे गावच्या गावगुंडांवर जर कारवाई न झाल्यास येणाऱ्या 15 दिवसांमध्ये 2/8/21 रोजी मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि या आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार झाल्यास उपवन संरक्षक कार्यालय व प्रशासन असे सर्वस्वी जबाबदार राहतील असा मी महाराष्ट्र ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने इशारा देतो. साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कौस्तुभ दीपक कुवर या विद्यार्थ्याने इयत्ता 10वीच्या परीक्षेत 98.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच गुणवत्ता मिळालेल्या विद्यार्थ्याचा प्राचार्य राजेंद्र अग्रवाल यांनी सत्कार केला. यावर्षी राज्य शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मंडळाने शुक्रवारी 10वीचा निकाल जाहीर केला. तथापि इंटरनेटच्या तांत्रिक दोषामुळे हा निकाल शनिवारी पहाटे जाहीर झाला. निकालाप्रमाणे प्रथम 3 विद्यार्थी तसेच अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व भटक्या विमुक्त जाती संवर्गातील प्रथम आलेल्या मुलामुलींचा पालकांसह महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. प्राचार्य राजेंद्र अग्रवाल, उपमुख्याध्यापक HV नांद्रे, उपप्राचार्य NS तोरवणे, पर्यवेक्षक तारकेश्वरी निकम, VP गोसावी, कार्यालयीन प्रमुख UD साळुंखे, शिक्षक प्रतिनिधी अविनाश भदाणे यांनी या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यात प्रथम कुवर कौस्तुभ दीपक यास 98.80%, द्वितीय देवरे जानवी दिनेश हिस 97.40%, तर तृतीय सोनवणे पूर्वा प्रवीण हिस 97.20% पडले आहेत. तर अनुसूचित जमाती संवर्गातील प्रथम गिरिराज अरुण गावित यास 94.40%, द्वितीय रोहिणी दिलीप पवार हिस 88%, तसेच अनुसूचित जाती संवर्गामध्ये प्रथम साक्षी रवींद्र भांबरे 94.4%, द्वितीय ओम संजय नगराळे यास 86.40% प्राप्त झाले आहेत. तसेच भटक्या विमुक्त जाती संवर्गात प्रथम रुपाली दीपक शिंदे 94%, द्वितीय आकाश बापू कोळेकर यास 90% गुण प्राप्त झाले आहेत. या सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी लगेच प्रतिसाद दिला आणि त्यांचे सगळ्यात आधी आभार व्यक्त केले. स्टेजवर सांगितलं गेल्यामध्ये की तिथे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं घडत आहे, म्हणजे एवढी मोठी महामारी, एवढे जे 20 वर्ष आलेले होते आणि त्यावेळेस जे साक्षार असतील ते काय जिवंत नाहीत. म्हणजे सगळे जे मॅनेजमेंट आहे महामारीचं मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ते सगळं अनुभवी तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी त्यातनं वेळ काढून वेळ मारून संघर्ष करून आणि सगळं चालवलेलं आहे. अशा कठोर आणि कठीण प्रसंगामधनं आपण सगळं करतो. मी या सगळ्या मुलांचं अभिनंदन करीन ज्यांनी यातून यश संपादन केलं. अतिशय संघर्षमय परिस्थितीमध्ये सगळं झालेलं आहे पण काही गोष्टीत पडदे अडकून असतात. हा निकाल आम्ही तयार केला इथे, पण हा निकाल तयार करताना माझी 10वीची टीम आहे, 9वीची टीम आहे आणि आणखी कोणा माझे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते सगळ्यांनी अगदी दिवस रात्र काम केलं. त्यात काटेकोरपणा आणणं, 10वीचे जे काही सबमिशन असेल, 9वीचे जे मार्क्स असतील, पुन्हा बोर्डाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सगळं ते काम करायचं, पुन्हा बोर्डाने 2-4 वेळा सगळं बदललं, पुन्हा नव्याने केलं, पुन्हा मागचं केलेलं नव्याने केलेलं आणि पुन्हा निर्देश यातनं पुन्हा ते
टॅली केलं, पुन्हा व्हेरिफिकेशन केलं, पुन्हा पडताळणी केली, पुन्हा पुन्हा. जर समजा तुम्ही या पालकांना मी मुद्दाम या ठिकाणी दाखवू इच्छितो, सांगू इच्छितो की हे जर तुम्ही पाहिलं असतं तुम्हाला नक्की वाटलं असतं की शिक्षकांना खरोखरी या विशिष्ट कामासाठी खूप राबवावं लागलं. हे काम खरं पाहता दहावी त्या बोर्डाचं काम असतं, म्हणजे आम्ही पाचवी ते नववी पर्यंत निकाल आम्ही लावतो, अकरावी निकाल आम्ही लावतो, पण दहावी आणि बारावी विशेष वर्ष आहे, हे करिअरचं वर्ष आहे आणि हे सगळं काम बोर्ड आपल्या पातळीवरती करीत असतो. केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ विरोधात आज राष्ट्रीय जनता दल पक्षातर्फे धुळे शहरात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. निवेदनात म्हटलं आहे की केंद्रातील भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित केलेल्या वचननाम्यात पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याचे वचन देण्यात आले होते, त्यामुळे जनतेने भाजपाला निवडून दिले. मात्र भाजप सरकार सत्तेवर बसताच पेट्रोल, डिझेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवून जनतेची गळचेपी करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य जनता आधीच कोरोनात हवालदिल झाली आहे, त्यात या वाढलेल्या किमतींमुळे तर जनता पूर्णतः खचून चाललेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी करावी, अन्यथा येत्या काळात राष्ट्रीय जनता दल पक्षातर्फे महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र खैरणार, सचिन नेरकर, चेतन ठाकूर, विनोद वाघ, मिलिंद नेरकर, दादा खैरणार, शहाबुद्दीन खाटिक, शकील खाटिक आदी उपस्थित होते. माझं नाव जितेंद्र खैरणार, मी राष्ट्रीय जनता दलाचा जिल्हाध्यक्ष. आज आपल्या देशामध्ये जागतिक महामारी संकट, कोरोना व्यक्तिमत्व संकट असताना आज सर्वसामान्य माणसाचा रोजगार गेला, नोकऱ्या गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आज लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला असताना ही बीजेपी सरकार, ही नालायक सरकार आज लोकांना महागाई ढकलत आहे व त्यांचं कंबरडं मोडायचं काम करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आज हे केंद्र सरकार जे आहे ते जे आज आपले जे मित्र राष्ट्र आहे या राष्ट्रांना 37 ते 35 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल आणि डिझेल देत आहे, मात्र आपल्या देशवासियांना 107 रुपये पेट्रोल, 98 रुपये डिझेल आणि 1010 रुपये प्रमाणे गॅस देत आहे. तर अशा नाले सरकारांना असं वाटतं की या लोकांना सर्वसामान्यांना जगू द्यायचं नाही. माझ्या मत मला असं वाटतं की येणाऱ्या पंचवार्षिकला बहुतेक निवडून येणार नाहीत, त्याच्यामुळे आता जे काही लूटमार करायचे देशात लूटमार करायचे आता करून घेत आहे. पण मी त्या सांगू इच्छितो की या देशाचे सर्वसामान्य नागरिक हा जागरूक आहे आणि यांना पाडल्याशिवाय राहणार नाही आणि येणारा हा काळ आईंच्यासाठी खूप घातक ठरणार आहे. आज हे किती पैसे कमवतील मात्र यांना इथे यांना दाम इथं देग द्यावा लागणार आहे. आज आम्ही ज्या केंद्र सरकारने केलेल्या ज्या इंधन दर खाद्यतेल दरवाढीच्या विरोधात आम्ही राष्ट्रीय जनता दल धुळे जिल्ह्याच्या वतीने सायकल रॅली काढलेली आहे व आम्ही आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करून पुढची आम्ही कारवाई करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या सहकार्याने आज शहरातील गरीब व दिव्यांगांना मोफत धान्य वाटप करण्यात आले, तसेच विधवा गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचं देखील वाटप करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नवाब बेग मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या हस्ते धान्य व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, शहराध्यक्ष रणजित राजे भोसले, महिला शहर अध्यक्षा सरोज कदम, जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, माजी महापौर संकल्पना महाले, डॉ जितेंद्र ठाकूर, नगरसेवक कैलास चौधरी, किरण पाटील, सुमित पवार, राजू चौधरी, भोला सेंदाणे, निलेश चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नेते मंडळींनी याच्यात सहभाग घेतला आणि पहिला कार्यक्रम ते अपंगांसाठी महिनाभर पुरे निवडं राशन किटचं वाटप होतं. दुसरा कार्यक्रम ब्लड शुगर चेक करायचं आणि ज्यांना त्याच्यात शुगर निघाली त्यांना एक महिन्याची औषधी द्यायचा तो कार्यक्रम होता. तिसरा कार्यक्रम बक्ष मॅडमनी आयोजित केलं आणि तिथं जे गोरगरीब महिला आहे त्यांना सिलाई मशीनचं वाटप झालं, त्यामुळे त्यांचं पुढं जीविकेची लाईन लागायचं काम होईल. आणि दुसरी चौथा कार्यक्रम कैलाश भाऊंनी इथं आयोजन केलं तर इथं गोरगरीब महिलांना साडीचं वाटपाचा कार्यक्रम होता. जसं टिळेसाहेब बोलले
की दादांना जे आवडतं की सामाजिक कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनेच आम्ही हे कार्यक्रम राजकीय नाही तर सामाजिक जास्तीत जास्त फायदा व्हावा असे बसवण्यात आले आणि त्यामुळे निश्चित लोकांना याचा फायदा होईल आणि दादांचे 62 वाढदिवसानिमित्त मी आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारतात राष्ट्रहितासाठी समान नागरी कायदा लागू करण्यात यावा या आशयाच्या मागणीसाठी आज हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे आज धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना या संदर्भाचं निवेदन पाठविण्यात आलंय। निवेदनात म्हटले आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्ष पूर्ण झालीत तरी भारतातील नागरिक समान नागरी कायद्यापासून वंचित आहेत। समान नागरी कायदा लागू करावा यासाठी हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे सातत्याने मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी हा समान नागरी कायदा लोकसभेत त्वरित पारित करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी मनोज घोडके, भरतसिंग राजपूत, कल्पेश भांबरे, अमोल पवार, दीपक जगताप, अमोल पाटील, प्रदीप पाटील, प्रमोद पवार, सुधीर पाटील आदी उपस्थित होते। दीपक रोहिदास जगताप, हिंदू एकता आंदोलन धुळे तालुका अध्यक्ष, तसेच आमचे सहकारी मित्र मनोज भाऊ घोडके धुळे जिल्हा अध्यक्ष, तसेच भरतसिंग राजपूत धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देशात समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात माननीय पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदी यांना कलेक्टरमार्फत निवेदन देण्याकरता इथं आलेलो होतो। तरी आमची पक्षामार्फत मागणी आहे की देशात समान नागरी कायदा लागू करण्यात यावा अशी तरतूद राज्यघटनेत कलम 44 प्रमाणे लागू करण्यात यावी अशी आमची हिंदू एकता आंदोलन पक्षाची मागणी आहे। तरी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी, जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही हिंदू पक्ष आंदोलनामार्फत उपोषणाला बसू, आमरण उपोषण करू, रास्ता रोको करू। जर आम्हाला संविधानामार्फत संविधानशील जर मार्गाने जर आम्हाला नाही मिळालं तर आम्ही आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही तो हक्क मिळवून राहू। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अंतिम वाहन चाचणी घेण्यासाठी प्रशिक्षणार्थींची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच। पर्यायी जागा देण्यासाठी आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांची धुळ्यात निदर्शने। खंडणीखोर वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा, महाराष्ट्र ठेलारी महासंघाची मागणी। इयत्ता 10वीच्या परीक्षेत साखरीच्या न्यू इंग्लिश स्कूल व महाविद्यालयाचे यश। पेट्रोल डिझेल दरवाढ विरोध, धुळ्यात सायकल रॅली। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्यातर्फे गरजूंना धान्य वाटप। आणि समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हिंदू एकता आंदोलनातर्फे पंतप्रधानांना निवेदन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।